हॅलो हॅलो ओंकारेश्वरी, आपला युट्यूबला चॅनल पण आहे. चॅनल काढण्याचं एवढंच उद्दिष्ट आहे की बऱ्याच जणांच्या अंगात, कुणाच्या अंगात काळूबाई येते, कुणाचं तुळजापूरचं, कुणाचं राशांच्या जगदंबेचं, कुणाचं लक्ष्मी यायचं. आता आखाडाचा महिना आहे, बरेच जण लक्ष्मी यायचं पाणी काढतात, जळ काढतात. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की देवाचा कार्यक्रम करायचा म्हटलं की बकरं कोंबडं कापलं तरच तो कार्यक्रम व्यवस्थित होतो. तर असं काही नाहीये. देवाला बकरं कोंबडं लागत नाही, देवाला दोन हात तिसरं मस्तक लागतं. देव हा फक्त भक्तीचा भुकेलेला आहे. तुम्ही मने भावे मनापासून देवाची भक्ती करा, आराधना करा, पूजा करा, देवाचं व्रत करा, काय असेल ते उपासना करा. आणि तुमच्या मनात ज्या देवावरती श्रद्धा आहे त्या देवाची भक्ती करा. पांडुरंगाची करा, स्वामींची करा, नाथांची करा, देवी देवतांची करा. फक्त देवाच्या नावाखाली बकरं कोंबडं कापायचं नाही. आता इथं बऱ्याच जणांच्या अंगात वारी येतात, तर वाऱ्यावाल्यांना पण सांगणं की गणमाईला बकरी कापू नका, गोड्यावरती गणमाई करा. उलट तुम्ही कार्यक्रमाच्या दिवशी जेवढं गोड्यावर कार्यक्रम करसाल तेवढं आई साहेब तुम्हाला आनंदी तुमच्या घरात बसणार आहे, आणि आई साहेबांचा आशीर्वाद तुमच्या सहकुटुंबावरती राहणार आहे. त्याच्यामुळे बकरं कोंबडं कापायची नाही ही प्रथा हळूहळू आपण सगळ्यांनी बंद करायची. बाकी तुम्ही खा, खाण्याबद्दल काही माझं दुमत नाही आहे. ज्यांना आवड आहे, खायचं आहे, त्यांनी 1 किलो 2 किलो 4 किलो आणा, खावा. आता आखाडाचा महिना आहे, 2-4 दिवस राहिल्यात, परत पुढचा अधिक मासात खाता यायचं नाही, श्रावणात खाता यायचं नाही. खावा, फक्त देवाला लागतं म्हणून कापा कापी करू नका. अमोल चल, अमोल भवानी जाऊ नको, तुला माझी आन रे भवानी आई, जाऊ नको तुला माझी आन रे. तुझ्यासाठी जीवाई ठेवतो मी गाण, बावकीच्या 1-2 बाया उठा, आणि ज्या आलेल्या बाया आहेत सगळ्यांना हळदी कुंकू लावा, आणि डोक्यावर पदर घेऊन हळदी कुंकू लावा. आपल्या इथं देवाचा कार्यक्रम आहे, लग्न समारंभाचा नाही. घ्या हळदी कुंकू लावा सगळ्यांना, हळद कुंकू एकत्र करून लावायचंय. 2-3 बाया घ्या ना, लावा 2-3 जणी निघे हळदी कुंकाचं लावा. हातामध्ये हळदी कुंकू घ्या, लावा.
बघा राणी साहेब बघा त्यांच्याकडनं अखंड 100 रुपयाला आत्या बाईला सांगलं कोणा आत्या बाईला कार्यक्रम कसा झाला पाहिजे बस खलास आपल्याला खाटा त्यांना देव सत्रात आणि तीन मांडवाला जाऊ द्या साबळे परिवार पोसुकाचा राहू द्या या जाऊ दे माईक वाले संभळाचा माईक येतो आवाज वाढवा थोडासा आवाज वाढवा सांगा आगया माय आईला चला ते जाऊया तुझ्या लावला ते समय लावूया I'm gonna go.
नऊ महिन्यापूर्वी मी स्वतः येऊन इथं विधी केला, तपासून घरात व्यवस्थित आहे ना सगळं, तपासून घरात सगळं व्यवस्थित आहे. आता हे जे काय बाळकाचं देवस्थान येत आहे, त्या देवस्थानाला आज आनंदाची आपण आरती घेतले, पंचामृताची आंघोळ घातले. तर आता आई साहेब या ठिकाणी ह्या सभा मंडपात बाळकाची परीक्षा घ्यायची आहे. इथं आता 250 लोक आहेत, एवढ्या लोकांच्यात परीक्षा घ्यायची आहे. तर तुमची परीक्षेला तयारी असेल तर हा म्हणा, नसेल तयारी तर अजून एकदा कार्यक्रम करू. आहे ना देवा, विचार करून पण उत्तर द्या. आहे ना तयारी? चला हो शांत सोडा. तुला आता आमोशा पौर्णिमा माझ्याकडनं प्रसन्न, श्रीयामाई प्रसन्न, हा श्री अंबाबाई प्रसन्न, श्रीच्या अगोदर दोन उभ्यारे शेवट, प्रसन्नच्या नंतर दोन उभ्यारे शेवट. अंबाबाई प्रसन्न, श्री खंडोबा प्रसन्न आणि श्री पीर साहेब प्रसन्न. चला मग सगळे देव आले. सगळे नाव लिहायची काय आवश्यकता नाही.
चला एका कागदावरती तिचे अंगात जे देवस्थान आहे त्या देवस्थानांची नाव लिहिले फक्त बल काढा तेवढा. तर आता ह्या कागदावरती ती सगळी नाव आपण लिहिल्यात. दुसऱ्या कागदावरती लिहि दुसऱ्या कागदावर आता आपण दुसऱ्या कागदावर श्री यल्लम्मा प्रसन्न लिहिले. दुसऱ्या कागदावर श्री मळाई प्रसन्न. श्री वाग्जाई प्रसन्न. आता अशी एका कागदावरती तिच्या अंगाची वारी आहे त्यांची नाव लिहिल्यात. बाकीच्या कागदांवरती दुसऱ्या देवांची नाव लिहिल्यात. तिचं जर सत्य आणि खरं असल तिची जी भक्ती सेवा मनापासून ती करते ती आई साहेबांपर्यंत पोहोचत असल तर पहिल्या ह्याच्यात नाही तर दुसऱ्या ह्याच्यात तिसऱ्या ह्याच्यात तरी आई साहेब बरोबर हात घालून तिचं तिच्या राशीच फळ उचलते. सगळी एकत्र करा हलवा तिथे माझ्या समोर टाका समोर टाका टाका समोर. बस आता दिवा काढून ठेवते घेतला आता आई साहेब पाच ठिकाणी आई साहेबांचा आता तुम्हाला जर बदली बिदली करायची असेल बदली केली तरी चालेल. कागद इकडं तिकडं नावाचे चिठ्ठे आहेत ना तुम्हाला जर बदली करायची असेल तर बदली करा. नाही तुम्ही पण ठेवा असं काय नाही. तुम्ही जरी ती कागद इकडून इकडं ठेवा तिचं आसन खरं ती बरोबर तिच्या ह्याच्यात हात घालून घरामध्ये तिच्या नावाचा कागद ते उचलन आणि असं खोट तरी ती खोटच होणार. मग अजून येता इकडं सगळ्याच्या हाताने होऊ द्या. आता मोठी ताई आहे सगळ्यांनी लावा सगळ्यांनी तुमच्या हाताने कागद हे करा. ती बारकी
असं ते येऊया येऊया चल सगळेजण नाही का शेवटी तो चला चला तू या ऐका तुम्ही तुमच्या हाताने कागद इकडे तिकडे आता लावलं हा आता काय आहे ते सत्य आहे मांडरचे काळूबाई हे वाल्या घराला आग लावणारी बावनछड्या गोट्याची मालकी उंच डोंगराला बसली तर माता सत्य माझ्या लेकराची जर तू तुझ्याप्रती श्रद्धा भक्ती असल तर आज या ठिकाणी सत्य सगळं होऊ दे चल तू तांदूळवर हा हा वंधळी वतकी आला तू वंधळ वाट्याची बाळा आले किती लांबच बसतात ते बोलतो म्हणून ते आपले लांब बसतात प्रसाद नको घ्यायला का चुकल्या की प्रसाद मिळतो ना तांबूळ लावून सगळं व्यवस्थित थोडं तिकडं सरको टेबल थोडं तिकडं सरको टेबल पडते त्याच्यावर ते ठेवायला किंवा एका टेबल सारखे फुलं नाही ठेवतं फुलं होते नाही का मग हा आहेत आहेत फुलं आहेत फुलांच्या नाही ताकाय केले त्याच्यात काय दोन तीन पोती भरून रांगोळी चालली का रांगोळी चालू सगळ्या बायांना हळदी कुंकू लावलं ना आणि वाऱ्यावाल्या सगळ्या बायांनी वारी घ्या सगळ्या वाऱ्यावाल्या महिला पुरुष कोण कोण असतील त्यांनी सगळ्यांनी वारी घ्या पुरुषांना नाही लावलेलं कुंकू त्यांचा नाम ओढायचं होता ना सगळ्यांना सर्वांना लावायचं चल अर्चना चल बाळा ये बाहेर बाहेर ये अर्चना चल ये बाहेर तुम्ही आता माग सरकून बसा ती गजन माग सारखं वाऱ्याला जागा राहतो सर माग तसंच बसा माग सर चल
काकाचं घे लिंब हळदी कुंकू वा काकाचं घे टाकूचं टाकूचं देवापेक्षा श्रेष्ठ आई वडील असतात आणि आई वडील आपले पहिले गुरु असतात नंतर आम्ही गुरु अगर आप तुझी लावली आता धावं बाबाई अगं बाबाई काळ बाई राशी वर दिली गोठवया माया अगं बाबाई काळ बाई राशी वर दिली गोठवया माया अगं काळ बाई अगं बाई आई डोळे उघडं करून खेळायचं तिथं पाच लिंब आहेत ज्या लिंबात तुला वाटतं की तू आहे खाली बसून तांदूळ आणि लिंबू एकत्र उचलून माझ्या वाट्यात द्यायचे आहे आणि नेत्र उघडी करून खेळ जशी तुळजापुरात तू डोळे उघडं करून बसली इतर राशनमध्ये डोळे उघडं करून बसली मांढरगडामध्ये डोळे उघडं करून बसली डोळे उघडं करून बस खेळा अजून दोन डाव आहे तुळजापूरच्या आई सोमट्याच्या डावात चुकले देवाला एक गुन्हा माफ मानवीला दोन गुन्हे माफ आहे का बरोबर बरोबर सांगते काय करते आता चिठ्ठ्या लावल्या काय दादा बरोबर पाहुणे बरोबर का चिठ्ठ्या उधळल्या तुम्ही परत आदली बदली केल्या आईच सतपण आहे हा दोन मिनिट इकडं खाली व्यवस्थित दुसरीकडे खिशातल्या चिठ्ठ्या काढणं बाकीच्या नाहीतर ते बिशीला नाही काय बाया लावत्यात एकीच नाव तिला नंबर पाय तिचंच नाव कोणतं वसला तिचंच नाव निघणार ते खाली द्या ते कागद नाही द्या फोटो व्यवस्थित हा चिठ्ठ्या उचला एक जण पुरे नो बरा एक एक कागद उघडा करा कागद हा 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 कागद उघडे करा कागद उघडे करा एक एकाच्या हातात दे ना एक एक द्या द्या
अजून जगदंबे सुका दे इकडे माझ्या हातात दे आता पुण्याला न्यायचं देवीला तिथं का हो गुणवा बोला गुरुवर यांची ही एक पहिल्या परीक्षेत पास झालेली आहे. आता गुरुवर यांना सांगणं आहे एवढी मोठी परीक्षा पास झाली म्हणल्यावर त्यांनी चिठ्ठे लावलेल्या परत घर मालकांनी परत उदळल्या परत लावल्या ही कसलं भारी झालं याला म्हणतात गुरु करावा बळगट धरावा त्याचं मनगट खरं का खोटे त्याच्या करता आता जाऊ द्या तुमच्या आवडीनी नवडीनी आया बायांना सांगणे बायानो तसं जाऊ नका म्हणाव पाकिट कारण पाकिटातले पैसे वळून द्या पाकिट हो कशाला कपड्याचं पाकिट आपल्याला असाच आई साहेब सगळा आनंद आनंद होऊ दे किती लावले ना पाच तुला पाचशे अरे वा टाळ्या वाजवा माझ्या लेकीने एवढी मोठी परीक्षा पास केली म्हणजे खुश झाले पप्पा आता मम्मी पप्पा कुठे आहे घरचं मम्मी पप्पा उठा 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 आता ते गुरुवर्ण बघायचं गुरुवर्ण जेवढी चिट्ठे उदळ उदळायला होते श्रीमताई भोसले बघा तिने मी या गुरुसाठी माऊलीनी शेर गुरु पडलं गुरुचं काहीतरी सत्व पटलं म्हणून बिचारे उठून नोटा काढलेल्या आहे बरोबर आहे नोटा नसती तर या त्या बायकाळ्यातलं मी घेते कानातलं मी घेते फक्त नाकातलं घेत नाही का घेत नाही नाकामध्ये शिवड असतो गया रे गोंधळा